अयन भी चांस मार रहा है, सोच रहा है कि अभी इतना सब टेस्टी फूड लगा है तो हम भी एक 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 चांस मार लेते हैं। हाँ बेटा, बाकी कशी वाटली पानीपुरी एक नंबर।
आणि मसाला चणा आहे तर आपण काहीतरी खाणार आहोत त्यातलं. आणि मला पाहिजे होते पनीर रोल, ते संपले, मी जरा लेट झालो यायला, बट हे कभी खा लेंगे भाई. तू पण स्टॉल लावलास अयान, तू पण स्टॉल लावलास. अरे तू तिखट खातोस, अरे तू तिखट खातोस. बर्गर खाल्ला एकदम बर्गर किंग सारखी टेस्ट होती, एक नंबर. जो की आपल्या आपला घरातला स्टॉल आहे, भाभींच्या स्टॉल वरून आपण दही वडा घेतोय. भाभी एक दही वडा. Silhouettes of you are like a taunt, never really know just what you want. With you I don't ever feel calm, I can feel the sweat inside my palm. Play with me like cats on the street. You don't understand the pain it brings, you don't ever wanna give me wings, you don't ever wanna set me free. You know I'm addicted to you. कशी वाटली पाणीपुरी? मिळाले एक नंबर, कडक. अच्छा भाभी पहिली बार स्टॉल लगाया? अच्छा कैसा था एक्सपीरियंस? ओके हम भी आगे बार बार आएंगे. दीदी पहिला एक्सपीरियंस खूप मस्त, एकदम फेमस झालेला आहे. पुढच्या वर्षी परत गाजवायचं आहे. ऑलमोस्ट मित्रांचं स्टॉल संपलेले आहे सर्वांचे. तर आता हा ब्लॉग मी थोड्या वेळाने इथे संपवणार आहे. काय खातोय? पाणीपुरी. आणि आयन पाणीपुरी खातोय.
आयन ने पण फुल एन्जॉय केलंय ना आयन. तो गाईज फायनली पॅकअप हो चुका है. पॅकअप पॅकअप पॅकअप. फायनली आपला स्टॉल कम्प्लीट करून आपण आलेलो आहे वरती. आणि सगळं फूड आपण संपवलंय. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळं फूड संपलंय स्टॉल वरच. खूप चांगला आणि खूप छान प्रतिसाद होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा स्टॉलचा मी अनुभव घेतला इथे. बिकॉज ऑफ कोविड मध्ये ते 2 वर्ष बंद होतं. तर माझा स्वतःचा पर्सनली अनुभव खूपच छान होता. तर ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल. हा तुम्हाला पण यावं असं वाटेल. तर नेक्स्ट इयर और तगडा करेंगे. आणि पाणीपुरीला फुल रिस्पॉन्स होता मित्रांनो यावेळेस. आणि मी तर हे पहिल्यांदाच अनुभवलं मी पण आणि दीदीने पण. पण जीजूंची ताई आहे ना त्यांनी लास्ट टाइम पण स्टॉल लावला होता. पण आपला पर्सनली आहे ना हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि धुम्मा मचवलेला आहे गाईज. आपण सगळ्यांचे जे फूड प्रिपरेशन होते खूप छान होतं. प्रत्येकाचं काही ना युनिक होतं. कोणी मोदक ठेवले मंदारी तुम्हाला दाखवलं. कोणी मोदक ठेवले. कोणी कोल्ड ड्रिंक्स ठेवल्या होत्या. पिझ्झा पावभाजी साठी नूडल्स पण होते. आई मजा आ गया भाई. तिजू कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. मजा आली. मजा आली. यस आयानने पण खूप मजा आली. हा आयान तर भाई फुल. तो पण आयानने पण सर्व टेस्ट केलं. तो पण जेवला नाही त्याने तिकडे काय फ्रेंच फ्राईज पाणीपुरीच्या पुऱ्या अजून काय काय त्याला खाण्यासारख्या ज्या गोष्टी होत्या ना त्याने त्या गोष्टी सगळ्या खाल्ल्या. त्याने आता जेवणाला येतो थोडस दूध दिलं दॅट सीट. म्हणजे त्याचं पण पोट भरलेलं आहे. मस्त झोपला. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर यावेळेला लाईक जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही तुमची काळजी. बाय.